जाऊन. काय करणार आता? काय संपलं? बिस्किट संपल्यात, ते शॅम्पू संपल्यात, अंडे संपल्यात. अंडे दोन ट्रे आणतो का? पाच वाला गुड्डे आणि दहा वाला गुड्डे आणते. काय त्याचा फोन नंबर घेतला का रिक्षावाल्याचा? हाय, नमस्कार, मी आहे संध्या. श्रीश्रुती क्रिएशनमध्ये आपला स्वागत आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना. आई गेलेला आहे, दुकानाचं माल संपलेलं होतं, थोडंसं बिस्किट शॅम्पू वगैरे सर्व काही संपलेलं आहे. आणि मी आज करणार आहे पनीरची भाजी. पनीरची भाजीसाठी लागणारे साहित्य अद्रक लसूण खोप आणि टमॅटो आणि कांदा, हा तिन्ही पण मी थोडंसं तेलात टाकून परतून घेते. आणि तखनिकसुद्धा तिंबून चाललेलं आहे, कारण की आई आहेस तर मी स्वयंपाक करायलाच पाहिजे, कारण की त्यांनी नाश्ता काही केलेलं नाही आहे. त्यासाठी मी लवकर स्वयंपाक करून घेते. आणि श्रेयसची पण शाळा दुपारची आहे, एक तासच आहे, त्याला पेपर चालू असल्यामुळं ते दुपारच्या शाळेत येतो, एकटा सायकलवर जातो, येत असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे, जेवण करून जातो म्हणत होतं. मग त्यासाठी मी लवकरच स्वयंपाक करून घेतली. आणि आई पण लवकरच गेलेला आहेत मला येणार, कारण की ऊन भरपूर आहे. दुपारचं गेलं की उन्हात काहीच सुचतच नाही आहे, काय घ्यायचं काय नाही, ऊन भरपूर आहे, त्यांना सहन होत नाही ऊन. त्यासाठी लवकरच 9 वाजता निघालेलं आहे आणि मीही लवकर स्वयंपाक करून घेते. त्यांनी येस तर स्वयंपाक करून घेते. आणि सर्व काही थोडंसं तेल टाकून आणि तो कांदा टमॅटो आलं लसूण सर्व काही मी वापलायला ठेवले होते, कारण की तो कच्चा टाकला की वास येतो पनीरच्या भाजीमध्ये. त्यासाठी मी थोडंसं वापलायला एकीकडे तो ठेवले आणि ते एकीकडे मी चपाती वगैरे करून घेते. आणि मला चपाती म्हणता येत नाही आहे, की बऱ्याच दिवस मला चपाती म्हणतात का चपाती म्हणतात हीच कळत नाही आहे. तुम्ही समजून घ्या की आणखीनही मला जास्त काही मराठी येत नाही आहे, कारण की माझं माहेर हैदराबाद आहे. तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तरीही मी प्रयत्न करत होते की काय मराठी म्हणजे बोलायचं, थोडं थोडं बोलायचं, तरी जास्त जमतच नाही आहे मला. आणि थोडंसं तेल टाकून तो सर्व काही मसाला बारीक केलेला आहे. मला त्यात ना काजू टाकायचं होतं, पण माझ्याकडे काजू संपलेला आहे. पेस्ट करून पण थोडंसं काजू टाकले ना एकदम टेस्ट आणखीन इतकं छान येत असते. थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेते. आणखीन एक 5-10 मिनटं जास्त नाही आहे, जास्त फ्राय केलं की असं करपल्यासारखं वास येतं. फक्त ते तेल सुटस तर मसाल्यातलं ना तेल सुटस तर फ्राय करून घेते. आणि जास्त तिखट करत नाही आहे, तिखटचं श्रेयसचं लई प्रॉब्लेम आहे. जास्त तिखट आणि त्याचं मेन आवडीची भाजी, त्याला आवडीची भाजी म्हणजे तिखट थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे ते 3-4 दिवस लागू पडतेच पनीरचीच भाजी दे म्हणतो. नॉनव्हेज एवढं आवडत नाही आहे, तसं पनीरची भाजी त्याचं आवडीचं आहे. आणि मसाला तर माझं दुकानातलाच आहे, तितकं त्या काही टेन्शनच नाही आहे मला. आणि दुकानात असलं ना कोणतंही गोष्ट नडत नाही आहे, जी काय पाहिजे ती सर्व काही अवेलेबल असतात माझ्या दुकानात. आणि दुकानमुळं ना इतकं करमणुकी होती, वेळ कसं जातो कसं नाही काहीच कळत नाही. कोणी पण गिराक देतात की कोणी मोठे येतात, छोटे मुलं येतात की मला ही द्या, किंवा थोडंसं मुलांसोबत चेष्टा मस्करी करण्याच हा दुकान असल्यामुळं येतात, त्यांच्या थोडंसोबत गप्पा मारून होतात. मस्त वाटतं दुकान असल्यामुळं. आणि कुठे जाऊही वाटत नाही आहे, आई पण कधी कुठं जात नाही आहे आणि मीही कुठं जात नाही आहे. तो वेळ कसं सकाळी कसं उजळतो आणि कसं मावळतो हीच कळत नाही आम्हाला दुकान असल्यामुळं. कधी कधी एक एकदा थोडंसं टेन्शन येतं आहे की झोप पण ती एक दुकान असल्यावर थोडंसं प्रॉब्लेम काय आहे, दुपारच्या वेळेस झोपूच देत नाही आहे. दुकान असल्यामुळे सारखं ओ काकू ही सारखं चालूच असते त्यांचं. आणि बंद केलं तरी पण दारातून आवाज देतात, काकू मला एक पेप्सी द्या, कुरकुरे द्या, ही सारखं चालूच असतं. त्यामुळं आम्ही काही बंदच करत नाही आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, आणि आम्ही दुकान बंद करून थोडंसं जास्त झोप आली आम्हाला त्रास होत असलं तर आम्ही बाहेरून कुलूप लावतो आणि खिडकीतनं दुकानाच्या दारातून येतो. बाहेर दाराला कुलूप लावून खिडकीच्या दारातून येतो आणि आतमध्ये झोपुंड की बाहेरचं दुकान गिराकांना वाटतंय की ह्यांनी बाहेर गेलात असं काहीतरी आयडिया करतो, कारण की दुपारच्या वेळेस त्यांनी झोपूच देत नाही. सर्व काही पनीरची भाजी झालेलं आहे आणि इथं 2-3 चमचे तूप टाकले, तूपने इतका टेस्ट भारी येतं. तूप भरपूर असते माझ्याकडे, कारण की यांचे पप्पा येताना
मुलांसाठी ना 1 लिटर दूध आणतात. तो दूध मी त्यांना रात्री प्यायला देते आणि फ्रीज मध्ये ठेवलं की एकदम घट मोठं तिकडे. इतकेच माझं सर्व काही स्वयंपाक पण झालेला आहे आणि आई मालही आणलेला होते. ऊन भरपूर झालं तरी सुद्धा त्यांना यायला वेळ झालं होतं. उन्हाचं ऊन पडलंय. अहून 11 वाजायचं, आताच ऊन एवढं मोठं पडलंय. ₹30 लागते. तिकडून बाहेरचे रिक्षेवाले 125 द्या, पुढे 120 द्या. माल बघत नाही, काय नाही, द्याच मध्ये पैसे. आणि कुरकुट्याचे फायदा सगळं रिक्षाला जाते. उद्या 10,000 महिन्याचं माल तास माल घ्यायच्या आधी फोन करा. असलेच फुगे मिळाले असते. सोरट आहे का? आता सोरट वरती 1 रुपयाला 2-3 तीन द्यायचं. 1 रुपयाला 3. हा, मोठे फुगेच मोठे फुगेच रे. यश काय काढू नको. असले ऑरेंज पण आहे. रेश काय काढू नको. किती चालू आहे काय तर खाली कार्यक्रम काय माहिती. त्यांच्या दुकानात काय मिळत नाही, पण रोजचा हात चलन चालत आहे की आपलं काय म्हणलं की 1 रुपयाचा दर आणजा, ही दे आणजा. सर्व काही माल वगैरे लावून झालेला आहे पूर्णपणे व्यवस्थित. माल छोटंच आहे पण एकदम छान वाटते तेवढंच दुकानात. आणि संध्याकाळचे पण वेळ झालेले. यांचे पप्पा पण आणखीन आलेले नाही आहेत, कारण की आज थोडं उशीर होतो म्हणून फोन केले होते. त्यामुळं दुकानातलंही सर्व काही स्वच्छ. कालच मी पाडव्याचं स्वच्छ करून घेतले होते आणि रॅक वगैरे मस्त बाकी ओललं कापडाने पूर्ण पुसून घेतले. मग आज माल भरून टाकले. इतकी कालचं लोड होतं. काल सर्व एकच दिवस सर्व काही कामं करून घेतलेलं आहे. तितके त्यांचे पप्पा आले आणि मुलांसाठी वेपर्स आणि दूध वगैरे आलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांना जेवायला वाटते आणि मुलांचं लगेच इथं कालवा. त्यांनी दोघं आणि ह्या मुलं तर इतकं मला त्रास देतात का काय करतात काय कळत नाही. मी कुठं जाते ना लगेच माझे मागाही दोघं पळत येतात. ती की कशी आहेत ना, कुत्र्याचं पिल्लू कसं मागं पळत येतो. ही तशी माझी दोन गोड आहे. ती छान आणि त्यांना ना मी त्यांच्यासोबत कधी त्यांना मी मारत नाहीये, कधी मी त्यांना रागवतही नाहीये. तसं ऐकतात की थोडंसं मी रागायला गेलं की त्याची समजून घेतात की अरे मम्मी रागायला गेली की ते काम करू नये. आणि माझं मुलं मी खरं टाकते. त्यांनी कधी माझा हात न मार खाल्लेला नाहीये की मलाही आठवत नाहीये मी त्यांना कधी मारले कधी नाहीये. आणि सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना कळते की काय काय नाही घरात. आणि मीही त्यांच्यासोबत इतकी फ्रेंडली राहते. त्यांना वाटत असे नाहीये. श्रुती सारखं म्हणत असते की मम्मी तू आम वाटतच नाहीये, तू आमची आई आहे, माझी मैत्रीणच अशी म्हणते ती सारखं. पण
मी खरं त्यांच्यासोबत इतका चेष्ट, तुम्हाला तो एक व्हिडिओ सुद्धा दाखवते तुम्ही, आम्ही तिघांचं कसं धिंगा मस्ती असते, आई तर काय म्हणतात, तू पण त्यांच्यासोबत लहान मुलगीच झाली, इथंच मी माझा व्हिडिओ